Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. हाय हॅलो नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आणि कसे आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, उत्तम, आरोग्यदायी आणि आनंदी जावो, हीच आई तुझा भवानी चरणी प्रार्थना। आणि सकाळची वेळ आहे, कालच मी इथे ना रात्री मटकी बांधून ठेवली होती अशा पद्धतीने, म्हणजे काल दिवसभर पाण्यात ठेवली आणि रात्री अशी बांधून ठेवली आहे। तर आता झालंय सर्वांचं जे डेली रुटीन आहे ना, ते सर्व काही आता व्यवस्थित चाललं आहे, म्हणजे पूर्वपदावर आलं आहे जसं पहिलं चालू होतं तसं। म्हणजे स्कूल, आरुचं कॉलेज असेल किंवा यांची ड्युटी असेल, एक्सरसाइज, व्यायाम वगैरे हे सर्व गोष्टी चालू आहेत, त्यामुळे आता मला पण माझं त्या पद्धतीनेच रुटीन करावं लागणार आहे। आणि अर्थात थंबनेल बघून तर तुम्हाला कळच असेल की आज माझा बर्थडे आहे। तर बर्थडे असल्यामुळे मंदिरला आलो आहोत आम्ही दर्शन करण्यासाठी। सकाळची कामं झाली, जेवण वगैरे झालं, त्यानंतर आम्ही दोघेही बाहेर आलो होतो। कारण जेवण वगैरे करूनच यावं लागलं बाहेर, कारण बराच टाइम झाला होता, हे कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यामुळे यायला देखील त्यांना उशीर झाला, मग त्यामुळे आम्हाला मंदिरला येण्यासाठी देखील उशीरच झाला। आणि असंही ते नाईट ड्युटीला होते, तर सकाळी घरी येता येता त्यांना उशीरच होतो नाईट ड्युटीहून। तर हे साई मंदिर आहे आणि लातूरमधलं हे प्रसिद्ध असं खूप मस्त आणि मोठं असं साई मंदिर आहे। इथे गुरुवारी वगैरे आरती खूप मोठ्या प्रमाणात असते। हा पूर्ण हॉल आहे ना, म्हणजे हा गाभारा पूर्ण भरून जातो, एवढे लोक असतात इथे। आणि मी देखील येत असते, सारखं यायला वेळ भेटत नाही आम्हाला। तर यांची ड्युटी ज्यावेळी ऍडजस्ट होईल ना, त्यावेळी आम्ही नक्कीच येतो। तर सकाळची वेळ असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती इथे काही नाही, सकाळची ही वेळ म्हणता येणार नाही, दुपारचीच वेळ होती ही, आणि त्यामुळे गर्दी वगैरे नव्हती। दर्शन व्यवस्थित झाले आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही तिथून बाहेर निघालो। तर साई भक्त आहोत आणि अशा वेळी साई मंदिरला वगैरे जाणं हे मला खूप योग्य वाटतं, कारण आपल्या आयुष्यातला विशेष दिवस जो असतो ना, तो आपण देवांबरोबर थोडा तरी घालवावा असं मला वाटतं। आणि त्यानंतर आता हे सरप्राईज आहे बरं का माझ्यासाठी, मला म्हणजे यांनी फसवून नेलं म्हणावं लागेल फॅशन फॅक्टरीमध्ये। तर झालं काय, यांना घ्यायची होती सॅन्डल, तर हे म्हटले की मला सॅन्डल घ्यायची आहे, चल तू आपण जाऊ म्हटले। म्हटलं चला, मनानेच म्हणतायत, कधी म्हणत नाहीत ते, म्हणून गेलो आम्ही। पण तिथे गेल्यानंतर ते म्हटले की तुला काही घ्यायचं असेल बर्थडेसाठी तर घे, कारण यावेळी मी गिफ्ट वगैरे काही घेतलं नाही। आणि कसं असतं ना, प्रत्येक फॅमिलीमध्येच असं असतं की बर्थडे असल्यावर प्रत्येकालाच वाटतं आपण काही ना काही गिफ्ट द्यावं वगैरे, म्हणजे ज्याचा बर्थडे आहे त्याचा दिवस तो स्पेशल बनवावा किंवा विशेष बनवावा असं प्रत्येकालाच वाटत असतं। पण आताच भरपूर साड्या वगैरे, मी पुण्याला गेली त्यावेळी सुद्धा आणि बीडला आमची अॅनिव्हर्सरी झाली तिथे सुद्धा साड्या ड्रेस वगैरे भरपूर आहेत, त्यामुळे मी म्हटलं की नको, काहीच घ्यायला नको, कारण सध्या भरपूर आहे, सर्व काही आहे। आणि पुण्याहून देखील मी बरीच शॉपिंग केली आहे, त्यामुळे मला काहीच पाहिजे नव्हतं। पण यांना राहवलं नाही, हे म्हटले घे तुला काय घ्यायचं असेल ते। मग इथे फॅशन फॅक्टरीला केव्हाही जा, ऑफर चालू असतात बरं का, इथे ब्रँडेड वस्तू ज्या आहेत त्यांच्यावरती थोडंफार तरी डिस्काउंट असतं। आणि शेवटी ब्रँडेड ह्या ब्रँडेडच असतात, आपण कितीही त्यांना काही म्हटलं तरी। हा जो मी वेअर केलेला टॉप आहे ना ब्लॅकवाला, हा देखील मी लास्ट टाइम फॅशन फॅक्टरीमधूनच घेतला आहे। आणि सिरियसली याचा कपडा एवढा छान आहे ना, क्वालिटी खूप छान आहे। तर म्हणजे आपण म्हणतो ना की ब्रँड काय, पैसे कशाला, पण ते असतात, त्या वस्तू तशा असतातच। तर इथे हा जो टॉप आहे तो मी घेतला आहे, तर इथे मी जस्ट ट्राय करून पाहिला, यांना दाखवला, तर यांना देखील आवडला तो। तर आताच आले आहे मी बाहेरून आणि साडेपाच वाजले आहेत आता। आता इथून पुढे सर्व काही तयारी करायची आहे, बराच उशीर झाला। मंदिरला गेले, खरं तर ह्यांनी मला मंदिरला सांगूनच नेलं होतं बाहेर बरं का, आणि आम्हाला अक्षूच्या ट्युशनची इन्क्वायरी करायची होती। आणि ट्युशन एरियामध्ये गेलो, तिथून अचानकच हे
फॅशन फॅक्टरी आहे ना लातूर मध्ये, तर तिकडे चाललंय. मग म्हटलं कशाला बरं, तर म्हटले मला चप्पल घ्यायची सॅन्डल, तर म्हटलं चला. मनानेच कधी नाही ते स्वतःसाठी काहीतरी घेतायत, नाहीतर आम्ही किती बोललो तरी काही घेत नाहीत स्वतःसाठी. तर तिकडे आणि वरच्या फ्लोअर वरती असतात शूज वगैरे मला माहिती आहे, आणि खाली सर्व लेडीजचं टॉप वगैरे जेही कपडे असतात लेडीजचे ते खाली असतात. तर मी गेले मध्ये एंट्री केली आणि वरती चालले सरळ, तर हे बोलले की इथेच थांब. म्हटलं का बरं, तर तुला काय घ्यायचं असेल तर घे इकडून. तर मी म्हटलं नको मला काही नको, मला सर्व काही आहे. तर म्हणजे मला हसायला येते, बंटीने हा व्हिडिओ पाहिला तर पहिल्या वेळेस दीदी म्हणतीये मला काही नको म्हणून. तर मी खरंच मला काही घ्यायचं नव्हतं आताच, कारण ना बरेच कपडे झाले, साड्या वगैरे भरपूर झाल्या, त्यामुळं सर्व काही आहे. मग नको म्हटलं, काहीच नको असं माझं चाललं होतं, काहीच घ्यायचं नाही या पड्डेला. पण यांना राहवलं नाही, मग म्हटले काहीतरी घे काही न घेण्यापेक्षा. तर एक दोन टॉप आवडले मला, ट्राय करून पाहिले, आणि त्याच्यानंतर यांना एक टॉप आवडला तिथे मस्त, तर तो टॉप एक घेतला. आणि तुम्हाला दाखवतेच है ना, असं बोलण्यापेक्षा दाखवूनच देते काय काय घेतले ते. तर चला मग दाखवते, पटकन दाखवते, आवरायचंय खूप आणि उशीर होत चाललेला आहे. आरू पण गेलाय क्लासला, त्याचा आता एक्स्ट्रा क्लास संध्याकाळच्या वेळी ठेवलेला आहे, तर तो येईपर्यंत आमचं आवरून होईलच घरचं. काही स्वयंपाक वगैरे नाहीये आज, साहेब पार्टी देणार आहेत बाहेर, बर्थडे माझा आहे पार्टी ते देणार आहेत. तर चला मी तुम्हाला आधी शॉपिंग दाखवते. तर ही आहे माझी शॉपिंग, हे पहा, हे तीन टॉप घेतले आहेत, ही पर्स घेतली आहे, आणि ही मरानीच घेतली बरं का यांनी, मी यांना म्हटले देखील नाही. म्हणजे झालं काय, टॉप वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर बाहेर येण्यासाठी निघत होते मी, तर म्हटले यांना खूप आवडली ही पर्स. तर बरेच दिवस झालं माझी होती इच्छा पर्स घेण्याची, पण एवढं काही नाही कारण सध्या अशी गरजही पडत नाही एवढ्या मोठ्या पर्सची मला. पण यांना खूप आवडली ही पर्स, त्यामुळे म्हटले घे तुला बर्थडेला गिफ्ट माझ्याकडून. तर ही कूप ब्रँडची आहे आणि याची प्राइस बघा 2999 प्राइस आहे याची. पण हा तिथे मला वाटतं डिस्काउंट झाला असेल याच्यावर थोडं तरी, फॅशन फॅक्टरीला केव्हाही जा थोडंफार डिस्काउंट असतंच. तर ही पर्स घेतली आणि मस्त आहे बरं का, मला ही आवडली कारण ना इथे एक त्यांनी पॉकेट दिला आहे, हे देखील बरंच भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये, तर आपल्याला वरच्यावर इथे काही पण ठेवता येईल सामान वगैरे. आणि इकडे हे पण भरपूर आहे बघा, हे दोन असे आहेत आणि याच्यामध्ये पण एक पॅकेट आहे, त्याला चेन वगैरे दिली आहे, आणि इथे एक दिलेला आहे पॅकेट, आणि इकडे एक असं चेनचं जे नॉर्मली सर्व पर्समध्ये असतं, पण मला खूप आवडली, मला देखील सिम्पल सोबर आणि मस्त अशी. इकडे अक्षू बसला अभ्यासाला, अक्षू झाला नाही अभ्यास, अभ्यास कसा चाललाय बघा तुम्ही, इकडे बघा टीव्हीवर बघून असा अभ्यास चालतो महाराजांचा, ठीक आहे असं असतं आमच्याकडे. त्याचे ट्युशनच आम्ही विचारण्यासाठी गेलो होतो बाहेर. आणि इथे हे बघा टॉप घेतले आहेत मी, तर मी ट्राय केलेला तुम्ही पाहिलाच आहे व्हिडिओमध्ये. तर हे दोन टॉप घेतले आहेत, सेमच घेतला आहे हा आणि याच्यासारखाच हा दुसरा मी घेतला आहे, आणि कपडा मस्त आहे बरं का याचा. आणि हा टॉप यांना खूप आवडला, हा बॉटल ग्रीन कलर आहे आणि लॉंग टॉप आहे हा, तर यांना खूप आवडला हा, मस्त आहे हा देखील. आणि याची प्राइस आहे 1399. तर प्राइस सांगायचं एवढंच की तुम्ही नंतर विचारता मला ताई हा कुठून घेतला, ऑनलाईन घेतला असेल तर लिंक द्या वगैरे, तर त्यामुळे. आणि याची काय आहे प्राइस 1299 या टॉपची, दोन्हीची प्राइस सेमच आहे. तर नाही नाही म्हणताना अशी माझी शॉपिंग झाली आहे. तर चला मग आता पटकन आवरायचं आहे घरामध्ये थोडंसं, आता
अक्षु महाराज काहीतरी करणार आहेत, बघू काय करतोय ते, है ना अक्षु? तर चला मग पटकन आवरते भेटूया नंतर. हाय गाईज, मी अक्षु. तुम्ही मला ओळखतच असाल कारण की ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ खूप मध्ये व्हिडिओ मध्ये मी आलेलो आहे. तर तुम्ही म्हणत असताल आज मी कसं काय सुरुवात केली, तर आज झालं काय आहे की आज मम्मीचा वाढदिवस आहे आणि मम्मी रेडी होत आहे म्हणून मीच म्हणलं की आज ब्लॉगची सुरुवात करावी. आणि इथे बघा, आम्ही असं हे डेकोरेशन केलेलं आहे. तसं तर हे डेकोरेशन फक्त आम्ही केक कटिंग साठी केलेलं आहे आणि आम्ही बाहेर आता हॉटेलला जाणार आहोत जेवण करायला. कोणतं हॉटेल असेल हे तुम्ही पुढे बघतालच. तर चला त्या मम्मीकडे मी देतो मोबाईल. नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आताच बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे तर आजचा दिवस पूर्ण कामामध्येच गेला. बर्थडे असो काही असो, आपल्याला कामं काही असतातच, ती काही थांबत नाहीत. आणि आता सेलिब्रेशन झाल्यानंतर हे म्हटले की हॉटेलमध्ये आपण जेवायला जाऊयात, तर आणखीन ठरलं नाही कुठल्या हॉटेलमध्ये जायचंय ते. आता आम्ही निघलो आहोत घरातून आणि बघू आता कोणत्या हॉटेलमध्ये जायचंय काय, मी ते तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर चला मग निघूयात आता. टेस्ट कळणार आहे आम्हाला कशी आहे कशी नाही, मग बघू आवडली तर मग सारखंच येतील. चला खाऊन बघ. टेस्ट तर आहे. चला मग जेवण झाला बोलतो तुम्हाला.
आता जेवण वगैरे झालं आहे आणि जेवण करत खूप छान होतं, एकदम मस्त होतं आणि सर्वजण एकदम फुल जेवले आहेत. तर आता निघालो आहोत आम्ही घराकडे, उशीर खूप झाला. तर हा होता आजचा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया तशा छान छान व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.